सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 30वा व्यापारी एकता मेळावा जामसंड येथील मोरेश्वर गोगटे सांस्कृतिक भवन येथे देवगड तालुका व्यापारी संघाने आयोजित केला असून या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात पूर्ण होताना दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 30वा व्यापारी एकता मेळावा जामसंड येथील मोरेश्वर गोगटे सांस्कृतिक भवन येथे होत असून या मेळाव्यासाठी राज्याचे गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 2 सत्रात हा कार्यक्रम होणार असून यावेळी ऑनलाईन मार्केटिंग, भविष्यातील व्यापार, औद्योगिक प्रशिक्षक मार्गदर्शक या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी सर्व व्यापारी बंधू सभासद यांनी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 30वा एकता मेळावा हा देवगड येथे देवगड तालुका व्यापारी संघातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे. 31 जानेवारी 2018 रोजी बुधवार दिन हा मेळावा या जनार्दन मोरेश्वर गोगटे या नगरी सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातून जवळजवळ 4,000 व्यापारी या मेळाव्यासाठी आपली आस्थापने बंद ठेवून उपस्थित राहणार आहेत. तरी आम्ही देवगड तालुका व्यापारी संघातर्फे सर्व व्यापारी बंधूंना अशी विनंती करतो व आमंत्रण देतो की जास्तीत जास्त संख्येने आपण या मेळाव्यास उपस्थित राहावे. मेळाव्याची सर्व तयारी पूर्ण होत आलेली आहे. जेवणाची, नाश्त्याची, चहापान आणि करमणुकीचा कार्यक्रम असा हा दिवसभराचा प्रोग्राम रात्रीपर्यंत चालेल. तरी सर्व व्यापाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करेन. मान्यवर कोणी आहे? मान्यवर आपले जिल्ह्याचे पालकमंत्री दीपकभाई केसरकर, त्याच्यानंतर खासदार श्री विनायकजी राऊत, आपले स्थानिक आमदार नितेशजी राणेसाहेब, तसेच BVG ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड साहेब हे प्रमुख मान्यवर आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष श्री संतोष मंडलेचा साहेब आणि उपाध्यक्ष कामत साहेब असे हे पहिल्या सत्रातील मान्यवर आहेत. दुसऱ्या सत्रात ऑनलाईन मार्केटिंग संदर्भात श्री हितेश केंजळे हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तसंच श्री तळवडेकर साहेब हे कॉर्पोरेट क्षेत्रातील आणि औद्योगिकरणाची आणि इतर मार्गदर्शन ते करणार आहे. आणि रात्री हा एक मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून मानवंदना हा कार्यक्रम होणार आहे.